दोन जणांचा फटकार मारला आहे. ओपन मैदान असेल तर चालतं, हे आपलं अर्धच मैदान आहे. अशा तऱ्हेने ठाकूर काकी सुंदर अशी ही शक्ती रक्षण आणि गोळेकर काकी गोलंदाजी करताना आणि हा स्टंप जिथे बॉल आणि परंतु एक रनच्या दिशेने आणि धावपूर्ण धावपूर्ण पूर्णला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आणि फलंदाज सज्ज आणि हा कॅचच्या दिशेने सावंत मताजी बॉल पकडतात. कार्शिकर कार्शिकर काकींचा चेंडू हातात आणि हा दोन रनच्या दिशेने चेंडू पण ठाकूर काकी नाही. दोन रन अतिरिक्त दोन रन अशा तऱ्हेने हा हास्याचा क्षण. दोन धावा अकरा धावा किती चेंडू? चार चेंडू, अकरा धावा. जिंकण्यासाठी केवळ 6 रनांची आवश्यकता आणि आऊट. गोवेकर काकींनी आपल्या खात्यामध्ये 1 विकेट जमा केला आहे आणि संघाने 3 विकेट अशा तऱ्हेने घेतल्या आहेत. आता शिंदे मेन बॅट्समॅन ठेवला पहिल्या माळावरचे शिंदे बेविंग मधले चौका मारणार. गोळगे काकांनी चेंडू टाकला आणि हा बॅटीला लागला आहे आणि हा कार्शिकच्या हातात सुंदर अशी फिल्डिंग परंतु नॉट आउट. सुंदर असा हात ताळमेळ. ओव्हर झाले आहे. डेड बॉल. यायला नको तुम्हाला, आपण नंतर भेटा. चला पंच तयार सुरुवात. अशा तऱ्हेने हा चेंडू टाकला आहे आणि हो बॉल टर्न काशीकर कधीच्या हातात आणि आउट करतात परंतु बॅट्समन ला एक चेंडू मध्ये एक धावा दिले आहेत. अशा तऱ्हेने हा टॅप मारला आणि सावंत काकींच्या हातात धावे सज्जे पण तो नाही धावला आणि अशा तऱ्हेने नॉट आउट डायरेक्ट थ्रो परंतु बरोबर स्टंपला लागला. परंतु नॉट आउट. शिंदे काकी तिकडे उपस्थित होते. अशा तऱ्हेने दो आणि सावंत काकींच्या हातात आणि परंतु हा सध्या आणि अशा तऱ्हेने अतिरिक्त धावा नाही. फक्त नो आणि 1 रन. नो बॉल आहे ना? 2 रन आवश्यकता. दर्शना आणि परंतु सुंदर जिंकण्यासाठी किंवा 2 धावांची आवश्यकता. नो. किती चेंडू सुशांत? नो नाही. 4 चेंडू. अशा तऱ्हेने एक धावा घेत. सामना जिंकण्यासाठी केवळ 1 धावांची आवश्यकता. गजलक्ष्मी संघासाठी आणि अशा तऱ्हेने हा 1 धाव घेण्यासाठी सज्जन काकळकर काकींनी बॉल पकडला चेंडू पकडला आहे आणि असे तऱ्हेने 1 जिंकला. अशा तऱ्हेने गजलक्ष्मी